डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे, फक्त वही आणि पेन म्हणजे शिक्षण नव्हे तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी विद्यार्थ्यांसाठी आता स्पर्धा परीक्षा करूया सोपी. तर विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे राहुल दांडगे आणि आज आपल्याला UPSC ऑप्शनल सब्जेक्ट पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स म्हणजेच राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाचा अभ्यास करण्यासाठी मराठीतून कोणती पुस्तकं उपलब्ध आहेत हे जाणून घ्यायचं आहे. म्हणजेच वैकल्पिक विषय राज्यशास्त्राची बुकलिस्ट बघायची आहे. मित्रांनो, आपण UPSC ऑप्शनल सब्जेक्ट पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशनचा सिलॅबस ऑलरेडी चर्चा केलेला आहे. तुम्ही जर आतापर्यंत सिलॅबस बघितला नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो, ते व्हिडिओज बघून घ्या. मित्रांनो, आपल्या या YouTube चॅनलवर तुम्हाला UPSC संपूर्ण सिलॅबस मराठीत मिळेल, NCERT पुस्तकांची मराठीत शिकवणी मिळेल, त्याचबरोबर जे इंग्रजी संदर्भ साहित्य आहे ते मराठीत शिकवण्यात येईल. मला सांगायचं हे आहे की जर तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका, खाली ते लाल लाल बटन दिसत असेल दाबून टाका ते. चला आता पॉलिटिकल सायन्स या विषयाच्या अभ्यासासाठी मराठीतून पुस्तकांची यादी बघूया. तर मित्रांनो, पेपर क्रमांक 1 सिलॅबस मध्ये तुम्हाला 2 पार्ट दिसून येतील. त्यात पहिल्या पार्टचं नाव आहे राजकीय सिद्धांत आणि या घटकाच्या तयारीसाठी तुम्हाला अन इंट्रोडक्शन टू पॉलिटिकल थेअरी हे पुस्तक वाचावं लागेल. या पुस्तकाचे मूळ लेखक आहेत OP गाबा आणि मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे प्राध्यापक तुकाराम जाधव सर यांनी. पब्लिकेशन आहे K सागर पब्लिकेशन. अशा प्रकारे राजकीय सिद्धांत या पार्टची तयारी करण्यासाठी तुम्हाला अन इंट्रोडक्शन टू पॉलिटिकल थेअरी OP गाबा यांचं पुस्तक वापरावं लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, सिलॅबसच्या पहिल्या पार्टमध्ये तुम्हाला भारतीय आणि पाश्चात्य राजकीय विचारवंत सुद्धा दिसून येतील. मग मित्रांनो, पाश्चिमात्य राजकीय विचारवंत यांचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला डॉक्टर भास्कर लक्ष्मण भोळे यांचं पाश्चिमात्य राजकीय विचारवंत हे पुस्तक वापरावं लागेल आणि या पुस्तकाचे प्रकाशन आहे पिंपळापुरे प्रकाशन नागपूर. मित्रांनो, त्यानंतर भारतीय राजकीय विचारवंत यांचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला डॉक्टर भास्कर लक्ष्मण भोळे यांचंच एक पुस्तक आहे भारतीय राजकीय विचारवंत म्हणून. मित्रांनो, हे पुस्तक तुम्हाला वापरावं लागेल. या पुस्तकाचं प्रकाशन देखील पिंपळापुरे प्रकाशन नागपूर हेच आहे. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, पेपर क्रमांक 1 सिलॅबसच्या पार्ट 2 तयारी करण्यासाठी तुम्ही M लक्ष्मीकांत हे पुस्तक वापरू शकता. हे पुस्तक मराठी भाषेत उपलब्ध आहे. या पुस्तकाची मदत तुम्हाला पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी पण होईल. मित्रांनो, M लक्ष्मीकांत बरोबरच भारतीय संविधान भाग 1 युनिक अकॅडमीचं पुस्तक आहे आणि लेखक आहेत तुकाराम जाधव, हे पुस्तक देखील तुम्ही वापरू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, पेपर क्रमांक 1 पुस्तकांची यादी बघितल्यानंतर चला आता पेपर क्रमांक 2 तयारीसाठी पुस्तकांची यादी बघूया. मित्रांनो, पेपर क्रमांक 2 पार्ट 1 नाव आहे तुलनात्मक राजकीय विश्लेषण आणि आंतरराष्ट्रीय राजकारण. मित्रांनो, या पार्टच्या तयारीसाठी डॉक्टर भास्कर लक्ष्मण भोळे यांचं शासन आणि राजकारण तौलनिक अध्ययन हे पुस्तक तुम्ही वापरू शकता. या पुस्तकाचं पब्लिकेशन आहे पिंपळापुरे पब्लिकेशन नागपूर. मित्रांनो, आता पेपर क्रमांक 2 सिलॅबसच्या पार्ट 2 साठी पुस्तकांची नावे बघूया. मित्रांनो, पेपर क्रमांक 2 सिलॅबसच्या पार्ट 2 नाव आहे भारत आणि जग. या पार्टची तयारी करण्यासाठी डॉक्टर शैलेंद्र देवळांकर यांचं आंतरराष्ट्रीय संबंध हे पुस्तक तुम्ही उपयोगात आणू शकता. पब्लिकेशन आहे विद्या बुक पब्लिकेशन औरंगाबाद. मित्रांनो, आणखी एक पुस्तक तुम्हाला वाचावं लागेल. पुस्तकाचं नाव आहे भारताचे परराष्ट्र धोरण नवीन प्रवाह आणि या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर शैलेंद्र देवळांकर. तर राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय वैकल्पिक विषय म्हणून घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण मराठीतून उपलब्ध असलेल्या पुस्तकांची यादी बघितली आहे. तुम्हाला पुन्हा एकदा पुस्तकांची नावे सांगतो. पेपर क्रमांक 1 पहिलं पुस्तक आहे अन इंट्रोडक्शन टू पॉलिटिकल थेअरी आणि या पुस्तकाचे मूळ लेखक आहेत OP गाबा. मराठी अनुवाद केलेला आहे प्राध्यापक तुकाराम जाधव यांनी आणि पब्लिकेशन आहे K सागर पब्लिकेशन. दुसरं पुस्तक आहे पाश्चात्य राजकीय विचारवंत. लेखक आहेत
डॉक्टर भास्कर लक्ष्मण भोळे आणि पब्लिकेशन आहे पिंपळापुरे प्रकाशन नागपूर। मित्रांनो, आता तिसरं पुस्तक आहे भारतीय राजकीय विचारवंत। या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर भास्कर लक्ष्मण भोळे आणि पब्लिकेशन आहे पिंपळापुरे प्रकाशन नागपूर। चौथं पुस्तक आहे यम लक्ष्मीकांत आणि पाचवं पुस्तक आहे भारतीय संविधान भाग एक। युनिक अकॅडमीचं पुस्तक आहे आणि लेखक आहेत तुकाराम जाधव। मित्रांनो, आता पेपर क्रमांक 2 साठी पहिलं पुस्तक आहे शासन आणि राजकारण तौलनिक अध्ययन। लेखक आहेत डॉक्टर भास्कर लक्ष्मण भोळे आणि पब्लिकेशन आहे पिंपळापुरे प्रकाशन नागपूर। दुसरं पुस्तक आहे आंतरराष्ट्रीय संबंध। लेखक आहेत डॉक्टर शैलेंद्र देवळांकर यांचं आंतरराष्ट्रीय संबंध हे पुस्तक तुम्ही उपयोगात आणू शकता। पब्लिकेशन आहे विद्या बुक पब्लिकेशन औरंगाबाद। मित्रांनो, आणखी एक पुस्तक तुम्हाला वाचावं लागेल। पुस्तकाचं नाव आहे भारताचे परराष्ट्र धोरण नवीन प्रवाह आणि या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर शैलेंद्र देवळांकर। विद्यार्थी मित्रांनो, ही तर झाली मराठी पुस्तकांची यादी। पण मित्रांनो, तुम्हाला UPSC ऑप्शनल पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स या विषयासाठी इंग्रजीतील काही संदर्भ साहित्य सुद्धा वाचावं लागेल। म्हणजे तुम्हाला ती पूर्ण पुस्तके नाही वाचायची, तर काही ठराविक टॉपिक त्या इंग्रजी संदर्भ साहित्यातून वाचावे लागेल। मग आता पेपर क्रमांक 1 साठी इंग्रजी संदर्भ साहित्य आहे लेखक अँड्र्यू हेवूड यांचं पॉलिटिकल आयडियोलॉजीज हे पुस्तक। त्याचबरोबर लेखक प्रताप भानू मेहता यांचं ऑक्सफोर्ड हँडबुक ऑफ इंडियन पॉलिटिक्स हे पुस्तक तुम्ही वापरू शकता। मित्रांनो, आता पेपर क्रमांक 2 साठी इंग्रजी संदर्भ साहित्य बघूया। तर अँड्र्यू हेवूड यांचं ग्लोबल पॉलिटिक्स हे पुस्तक आहे। त्यानंतर लेखक JC जोहरी यांचं कंपेरेटिव पॉलिटिक्स हे पुस्तक आहे आणि त्याचबरोबर लेखक सी राजा मोहन यांचं ऑक्सफोर्ड हँडबुक ऑन इंडियन फॉरेन पॉलिसी हे पुस्तक तुम्ही उपयोगात आणू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे वैकल्पिक विषय राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयासाठी तुम्हाला बुक लिस्ट तयार करता येईल। व्हिडिओमुळे तुमची थोडीशी मदत झाली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हसत खेळत अभ्यास करत राहा। धन्यवाद।